वेलकम बैक टू माय यूट्यूब फैमिली। आणि आज आहे 1 मे, फर्स्ट मे, महाराष्ट्र दिनांच्या खूप 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 शुभेच्छा। अशु, आज सुट्टी आहे माहित आहे ना? आज ऑनलाइन लेक्चर्स नव्हते ना? नव्हते। सांग का नव्हते? कारण की आज महाराष्ट्र दिवस आहे। महाराष्ट्र दिवस आहे, बट मग सुट्टी का दिली? ए बघ अशु, कोणत्या पण आपल्याला फेस्टिवलला, कोणत्या पण दिवशी आपल्याला सुट्टी असते ना बाबा, तर त्या दिवशी का सुट्टी असते ते फाइंड आउट करायचं। आणि आजकाल स्कूलमध्ये तर तुम्हाला सांगतात पण ना, आणि आता उद्या स्कूलमध्ये, उद्या तर चल संडे आहे, मंडेला पण असं विचारलं म्हणून बेटा तत्काळ होतं माहिती, आपल्याला ज्या दिवशी पण फेस्टिवल असेल, सुट्टी असेल ना, तर ते फाइंड आउट करायचं का सुट्टी। आणि गुगलवरती तर तुम्ही सगळं फाइंड आउट करता, तू तर जसे किड्स मूवी वगैरे बघतो तसं तू गुगलवरती फाइंड आउट करू शकतो ना। तर मला सांग, 1 मेला महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो? तुला माहितीये 1 मे 1960 आपला महाराष्ट्र स्टेट आहे ना, महाराष्ट्र राज्य हे स्थापित झालेलं, स्थापित तरी माहित आहे का? फॉर्म झालेलं, एस्टॅब्लिश झालेलं, म्हणजे हे जे आपला आपण जिथे राहतो ना महाराष्ट्र स्टेटमध्ये, ते फॉर्म होतं, फॉर्म झालेलं 1 मे। म्हणून 1 मेला आपण महाराष्ट्र डे सेलिब्रेट करतो। आणि हे नॅशनल हॉलिडे असतं, जे बँकला वगैरे पण हॉलिडे वगैरे दिली जाते। आणि तुला माहित आहे का, या दिवशी ना खूप असा उत्साह असतो, आपण मराठी आहोत ना, मराठी माणसं असा खूप उत्साह असतो। आणि कुठे कुठे असे कार्यक्रम वगैरे पण घेतले जातात 1 मेला वगैरे, कुठे कुठे कार्यक्रम वगैरे पण, बरोबर की नाही? आणि अजून एक गोष्ट आहे 1 मेला, महाराष्ट्र डे तर आहे बट अजून एक गोष्ट आहे, सांग काय? हॉली आहे। हे बघ, मी हे रेडी ठेवतो, हे आजकालच्या मुलांना ना हे सगळं। 1 मेला आपण महाराष्ट्र डे सेलिब्रेट करतो, आणि 1 मेला अजून एक दिवस साजरा केला जातो, तो आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन। आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल, कामगार म्हणजे जे वर्कर्स, येस बेबी, वर्कर्स, लेबर्स, त्यांच्यासाठी पण आजचा दिवस साजरा केला जातो। आता मला सांग, लेबर डे का सेलिब्रेट केला जातो? लेबर्स आजच्या दिवशी का एवढा इम्पॉर्टन्स दिलाय? आज त्यांना इम्पॉर्टन्स दिलंय म्हणजे त्यांना सुट्टी दिली आहे कामगारांना। लेबर कसं हे स्टार्ट झालं लेबर डे, अगोदरचे जे लेबर्स होते ना, ते ना खूप जास्त आर्स काम करायचे, 15 आर्स वगैरे काम करायचे। मग असे कामगार जे नेते होते ना, जसे जसे आपले महामानव क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते पण लेबर्सचे वर्कर्सचे नेते होते। तर त्यांनी आणि असे भरपूर नेते आहेत, त्यांनी असं खूप कार्य केलं। त्याच्यामुळे काय झालं, जे 15 आर्स लोक वर्कर्स काम करत होते ना, ते कमी झालं, म्हणजे आता 8 आर्सपर्यंत वर्कर्स काम करतात। मग त्यांच्यासाठी पण लोक का साजरा करायला आजचा दिवस? तर मित्रांनो, 1 मे आपल्याला जर सुट्टी असते आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर त्यांना सांगा, त्यांना ना फक्त कार्टून्स बघायला आवडतं। तर 1 मेला आपण काय काय सेलिब्रेट करतो? महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन, कळलं का? आज आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। व्हेरी गुड, ओके। आता बघा किती इंटरेस्ट येणार ह्याला। आता मी महाराष्ट्र डेचं इम्पॉर्टन्स सांगितलंय, आता बघा तुम्ही फक्त ह्याला बघा किती इंटरेस्टनी हा आन्सर देत। मग बाबू, आता महाराष्ट्र दिन आहे तर असं तुला वाटत नाही का, आज आपल्या महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी काहीतरी डिश बनवावी मम्माने? बघितलं पाहिजे, हिला फक्त खायला पाहिजे, यू डोंट हॅव एन इम्पॉर्टन्स फॉर एनी अदर थिंग। मी तुम्हाला बोलले ना, बरं, आज आपल्या घरी काय बनणार माहित आहे का? मिसळ पाव, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई आपलं कॅपिटल आहे, तिथून वडापाव, मिसळ पाव हे डिश खूप 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 फेमस आहे। सो आज आपल्या घरी बनणार आहे मिसळ पाव, आणि मिसळ पाव आहे ना मम्मा नाही बनवणार आहे, आज कोण बनवणार आहे? आई घरचे, जे आज आई मिसळ पाव बनवणार आहे, आणि ती परत अशी झणझणीत मिसळ बनवणार आहे। तर तुम्ही रेडी आहात ना बघायला? चला मग बघूया। बाबूला मांडीवर चोपू, का नको चोपू? आता आपल्याला जेवायचं आहे, हा बोल त्याला, त्याला बोल, बाबूला बोल, आपल्याला जेवायचं आहे।
बाबूला पण आपल्याला जेवायचंय काय अननस एलिफंट काय एलिफंट एलिफंट कशु करतो दाखव कशी करतो दाखव पकडते पकडते एलिफंट कशा करतो कसला मसाला चालू असतो तर ह्याच्यामध्ये दोन टमॅटो काय एक कांदा ना एक कांदा हा आणि लसणाची पातळी वगैरे आले लसणाचाही बघता हा थोडी जिरं घालते थोडस खोबरे घेतले अगोदर किसून मग भाजून घेतले हो का मसाल्यामध्ये आता कोथिंबीर पण आम्ही ऍड केली कोथिंबीर गावठी आहे आणि मसाला चांगला भाजला की ग्राइंड करून आणि आम्ही आहे ना वाटाण्याची उसळ बनवणार आहोत मटकीची नाही बघा आत्या फोडणी देते मिसळला तेल काय काय टाकलं आत्या याच्यामध्ये राईची फोडणी राईची फोडणी राय लसूण कमी टाकतात आणि तो आपला वाटलेला मसाला ना वाटलेला मसाला हा त्या फोडणीमध्ये पहिलं हे टाकलं आपला मसाला टाकला त्यानंतर बाटीचं भाजलेलंच होतो ना आता आपण याला झाकून ठेवणार ना थोडा वेळ लाल मिरची पावडर पण आता थोडस कलर साठी आपण ऍड करूया आमचा जो घाटी मसाला तो खूपच झणझणीत आहे आणि आता थोडीशी मिरची पावडर वरती ऍड केली आहे आता याला झाकून ठेवणार आणि मग जे वाटाणे शिजवलेले ते बघा शिजवून घेतलं एकदम गिर नाही करायचे आणि मग ते ह्या मसाल्यावरती आपण टाकूया मसाला चांगला भाजून झाल्यानंतर ना 5 मिनिटं झाकून ठेवलं आणि मग वाटाणे जे शिजवलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं आणि फायनल तुम्ही लुक बघा मिसळचा आता हा ही मिसळ आहे का मटणाचा रस्सा बघा खूप खूप अशी तवंग आले मिसळला आता हे फायनल सर्विंग प्लेट मध्ये गेल्यावरच तुम्हाला समजेल चला आता पटपट पटपट सगळे बसलेत जेवायला आता मी सगळ्यांना सर्व करते आणि मग भेटू आपण आमचा मिसळ पाव झालाय रेडी आता खातायत आमच्या हर्षूचे पप्पा सांगा हर्षूचे पप्पा कसं झालं मिसळ झणझणीत झालंय का मम्मीने बनवलं मिसळ पाव आवडलं ना एक नंबर खाऊन दाखवा खाऊन समजेल हो ठसका येतोय का चला मग लवकर लवकर आता सांगा म्हणजे विवसला 1 मे आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि असेच महाराष्ट्र प्रसिद्ध मिसळ पाव आम्ही आज घरी डिनर मध्ये बनवलं आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण असं छान छान काय काय बनवा खा आणि लॉकडाऊन मध्ये हा बघा येडा पोरगा इथे लॉकडाऊन मध्ये असेच असेच काय काय हलके फुलके डिशेस बनवून एन्जॉय करा आणि गुरु पण बघा मिसळ पाव खातोय नाही मिसळ पाव नाही खाते फरसन खातोय चला बाय बोला गुरु काय बाय बोला बाय बाय कशु बाय बाय आणि काय करा मम्माच्या चॅनेलला काय करायचं बोल अशी लाईक करा बोल प्रेस प्रेस करा ना बोल लाईक करा आणि बाय 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 बाय